देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. गेल्या 70 वर्षांपासून शासनाच्या अन्यायकारी विविध धोरणांबाबत गोंडगोवारी जमातीचं अनेक दिवसांपासून लोकशाही व संविधानिक मार्गानं आंदोलन सुरू आहे. न्याय मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यात शासन केवळ चाल ढकल धोरण आखतंय, त्यामुळे समाजाला न्यायापासून वंचित ठेवलं जात आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांना या आशयाचं निवेदन देण्यात आलंय, पाहूयात. गोंड गोवारी समाजाचे आमदार अग्रवाल यांच्या कार्यालयाला घेराव. गेल्या 70 वर्षापासून शासनाच्या अन्यायकारी विविध धोरणाबाबत गोंड गोवारी जमातीचे अनेक दिवसांपासून लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू आहे. न्याय मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यात शासन केवळ चालढकल धोरण आखत असून समाजाला न्यायापासून वंचित ठेवत असल्याचा ठपका ठेवत रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी गोंड गोवारी समाजाच्या शेकडोच्या संख्येत लोकांनी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर घेराव केला व निवेदन सादर केले. सविस्तर असे की 26 जानेवारी 2024 रोजी आदिवासी संविधानिक गोंड गोवारी संघर्ष कृती समिती महाराष्ट्रातर्फे नागपूर येथील संविधान चौकात 17 दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री गृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत गोंड गोवारी जमातीच्या संविधानिक अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश KL वळणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून 6 महिन्याच्या आत सकारात्मक अहवाल शासनास सादर करण्यास कळवण्यात आले होते. मात्र आदिवासी विभागाने 6 सप्टेंबर रोजी अचानक KL वळणे समितीला अहवाल सादर करण्यास 2 महिन्याचा अवधी देण्यासंदर्भात शासन निर्णय काढल्याने गोंड गोवारी जमातीमध्ये पुन्हा असंतोष पसरला. त्यामुळे गोंदिया विधानसभेचे आमदार त्यांच्या कार्यालय व घरासमोर जाऊन गोंड गोवारी बांधवांनी आमदार यांचा घेराव केला. आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी गोंड गोवारी समाजाचे अध्यक्ष सुशील राऊत यांनी केले. याप्रसंगी गोंड गोवारी समाज कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी KK नेवारे, मुनेश्वर ठाकरे, कृष्णा फुन्ने, रेखलाल राऊत, शिवलाल नेवारे, शेखर शहारे, राजकुमार राऊत, अशोक बोपसे, विजय नेवारे, प्रेमलाल शहारे, सुनील भोयर, शीतल चौधरी, आशा चौधरी, कला राऊत, अनिता भोयरे, यमुना भोयर, गुलाब नेवारे, प्रमोद सहारे, प्रवीण चौधरी, संजय राऊत यांच्यासह सालेकसा गोरेगाव तिरोडा तालुक्यातील गोंड गोवारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकारी आमदार कार्यालयाला मला घेराव काढण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत, परंतु आपण सर्वांच्या माध्यमातून आम्ही उपस्थित गोंडगोवारी जमातीचे सर्व पदाधिकारी यांच्या म्हणजे साक्षीने सांगू इच्छितो की निश्चित रूपानं गोंडगोवारी जमात मागील अनेक वर्षापासून आपल्या हक्काकरता लढत आहे. त्यांचा जो लढा आहे तो संवैधानिक आहे आणि याकरता महाराष्ट्र विधानसभेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या म्हणजे 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील फक्त मी एकमेव असा आमदार आहे ज्याने हा मुद्दा निश्चितपणे सरकारसमोर विधानसभेच्या माध्यमातून मांडलेला आहे
आणि या सर्व लोकांना न्याय मिळावा याकरता शासनाने वड्डे समिती गठीत केलेली आहे. परंतु हा सर्वात म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे. वड्डे समितीला 2 महिन्याचा एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. परंतु ज्याप्रमाणे या सर्व जमातातील लोकांची मागणी आहे, या सर्व लोकांची मागणी लक्षात बघता 7 दिवसाच्या आतमध्ये वड्डे समितीचा अहवाल शासनाने जाहीर केला पाहिजे. ही यांची योग्य आणि रास्त मागणी आहे. या मागणीकरता जो हा आज घेराव घालण्यात आलेला आहे, याकरता आपण सर्वांच्या माध्यमातून मी यांना शब्द देऊ इच्छितो. तात्काळ उद्या किंवा परवा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि यांची ही मागणी आहे ती शासन दरबारी आपण रेटून धरण्याकरता निश्चितपणे प्रयत्न करू आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळवू. याकरता जे काही सर्वतोपरी सहकार्य आमचे लागतील ते सर्व सहकार्य करायला आम्ही तयार. एबीएन न्यूज मराठीसाठी गोंदियावरून भरत घासले.